नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले बाजार बघूया. सगळ्यात आधी कांदा बघूया, मग कापूस बघूया, मग सोयाबीन बघूया, अशा प्रकारचे तीन बघूया, मग तूर बघूया. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो दिनांक 17 मे 2020 अपडेट बघूया. बाजारपेठ, शेतीमाल, परिणाम, आवक, किमान दर, कमाल दर, सर्वसाधारण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. सर्वात आधी मित्रांनो चालू करूया नाशिक कांदा प्रत उन्हाळी परिणाम. क्विंटल आवक 3495. त्यानंतर किमान दर 325, कमाल दर 740, 500, सर्वसाधारण 525. जळगाव कांदा पांढरा परिणाम क्विंटल आवक 200, किमान दर 300, सर्वसाधारण 600, कमाल 600, सर्वसाधारण 400. जळगाव कांदा लाल परिणाम क्विंटल आवक 2400, किमान दर 250, कमाल दर 575, सर्वसाधारण 425. कापूस बघा मित्रांनो, अकोला जिल्ह्यातला प्रत लोकल परिणाम क्विंटल आवक 1825, किमान दर 5250, कमाल दर 5355, सर्वसाधारण 5355. मित्रांनो, तुराचे भाव बघूया. पंढरपूर, अहमदनगर, जालना, कोरपट, पाथरी या जिल्ह्यातले बघूया दिनांक 16 मे 2020. परतूर तूर पांढरा परिणाम क्विंटल आवक 20, किमान दर 5050, किमान कमाल दर 5100, सर्वसाधारण 5100. अहमदनगर तूर परिणाम क्विंटल आवक 30, किमान दर 4000, कमाल दर 4750, सर्वसाधारण 4375. जालना तूर परत पांढरा परिणाम क्विंटल आवक 381, किमान दर 4000, कमाल दर 5300, सर्वसाधारण 5100. अकोला तूर हायब्रिड परिणाम क्विंटल आवक 2100, किमान 4550, कमाल 5425, सर्वसाधारण 5400. पाथरी तूर लाल परिणाम क्विंटल आवक 3, किमान 4550, कमाल दर 4850, सर्वसाधारण 4550. तर मित्रांनो, हे होते शेतीविषयक अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.